आणि आता बातमी आहे एका अनोख्या आणि चिमुकल्या चोराची। मुंबईच्या दिंडोशी परिसरात पोलिसांनी एका उंदराच्या ताब्यातून तब्बल 10 तोळे सोनं हस्तगत केलंय। हे प्रकरण नेमकं काय आहे पाहूया। सुंदरीला पावला उंदीर। दिंडोशीच्या सुंदरी या खरंच नशीबवान आहे, कारण त्यांच्याकडून गहाळ झालेले 10 तोळे सोने पोलिसांनी चक्क एका उंदराकडून वसूल केले। ही संपूर्ण कहाणीच फार गमतीशीर आहे। घरकाम करणाऱ्या सुंदरी या आपल्या मुलीच्या लग्नासाठी म्हणून सोनं गहाण ठेवायला बँकेत निघाल्या। मात्र बँकेत जाण्यापूर्वी आधी त्या आपल्या कामावर गेल्या। त्या कामाच्या ठिकाणी असलेल्या मालकांनी त्यांना खायला पाव दिला आणि मग तो पाव त्यांनी आपल्या सोनं असलेल्या पिशवीतच ठेवला आणि मग त्या बँकेकडे गेल्या। मंडळी, या स्टोरीत इथंच एक मोठा ट्विस्ट आला। मालकांनी दिलेला पाव सुंदरीनं बोहारणीच्या मुलाला दिला, पण तो देत असताना सोबत असलेली दागिन्यांची पिशवी ही दिली। आता सुंदरी बँकेत पोहोचली आणि बँकेत पोहोचल्यानंतर तिला तिनं केलेला घोळ लक्षात आला आणि तिच्या पायाखालची जमीनच सरकली, कारण सुंदरीनं ती पिशवी एका बोहारणीच्या मुलाला दिली होती आणि तिनं सुद्धा ती पिशवी रिक्षातून घरी जाताना एका कचरा कुंडीत फेकून दिली होती। सुंदरी त्या कचरा कुंडीजवळ पोहोचली, अख्खी कचरा कुंडी धुंडाळली, पण पिशवी काही सापडली नाही। अखेर सुंदरी पोलिसात पोहोचली आणि तिनं घडलेली हकीकत सांगितली। पोलिसांनी तातडीनं त्या भागातले CCTV चेक केले आणि तिथे सापडला या पिशवीला घेऊन पसार होणारा उंदीर। नीट बघा, या दृश्यांमध्ये एक पिशवी हलताना दिसतीये। ही तीच पिशवी होती जी बोहारणीच्या मुलानं रिक्षातून फेकली होती। पिशवीत असलेला पाव उंदराला हवा होता। तो पाव काढण्यासाठी उंदीर घुटमळतही होता, पण तो पाव काही निघेच ना। तो पाव निघत नाही म्हणून उंदरानं ती अख्खी पिशवीच नाल्यात ओढून नेली आणि उंदीर मामांचा हा सगळा कारनामा CCTV कैद झाला। पोलिसांनी तातडीनं ती पिशवी ताब्यात घेतली आणि सुंदरी ताईंना सगळे दागिने परत केले। लोकांना देव पावतो, इथं सुंदरीला उंदीर पावला। फैसल तांडेल, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट।